स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिरोळ शाखेनं पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान वर्ग करायला असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बँकेतील खाते बंद करण्याचा आदेश दिलाय शासकीय योजनांचे लाभ संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांमधील शासकीय खाती बंद करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज शिरोळ तहसील कार्यालयात पूरग्रस्तांच्या मदत वाटपाचा आढावा घेतला या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान वर्ग करायला टाळाटाळ ताल केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली यावर त्यांनी या, या बँकेतील शासकीय खातं बंद करण्याचा आदेश देत बँक ऑफ इंडियाच्या जयसिंगपूर शाखेत खातं उघडायला परवानगी दिली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी तातडीनं यासंदर्भात शिरोळच्या तहसीलदारांना पत्रही पाठवल्या अशाच पद्धतीनं इतर बँकांनी अनुदान वाटपामध्ये हलगर्जीपणा केला तर संबंधित बँकांमधील शासकीय खाती बंद करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे